नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गर्मीन जॉबवरती तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत। आज आपण या लेक्चरमधून 22 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत। 18, 19 आणि 20 हे 3 दिवस आपले राहिले होते, जे की मी विजन स्टडीवरचे जे वीकली लेक्चर्स असतात त्यामध्ये वीक 3च्या लेक्चरमध्ये ते पूर्ण केलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला पण ते दिवस कम्प्लीट करून घ्यायचे असतील तर तुम्ही विजन स्टडीवरचं जे 15 ते 21 फेब्रुवारीपर्यंतचं जे लेक्चर आहे तर ते लेक्चर तुम्ही बघू शकता। त्यामध्ये सुद्धा हे जे 3 दिवस राहिलेले आहेत त्याचे प्रश्न मी सुरुवातीला घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढचं जे पूर्ण लेक्चर आहे तर ते बघण्याची गरज पडणार नाही। ओके, चला तर मग आता आपण या आपल्या आजच्या लेक्चरकडे वळू। त्यापूर्वी होमवर्कचा प्रश्न, शिंकूला बोगदा कुठं आहे? तर हे जे नाव आहे तर ते थोडंसं तुम्हाला ऑप्शनवरून थोडंसं कन्फ्युजन झालं असेल की लडाखमध्ये आहे की आसाम आहे की अरुणाचल प्रदेश, तर याचं आन्सर आहे लडाख। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे, जसं की प्रशांत शिरोळे सर, संचिता म्हात्रे मॅम, रुपेश मोगरकर सर, नीता कोरे मॅम, सतीश बसवंते सर, राहुल खोब्रागडे सर, अमोल पाटील सर, महेश गायकवाड सर, तर यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। ठीक आहे, तर हा जो बोगदा आहे तर हे न्यूजमध्ये का आहे? कारण याच्या बांधकामाला आपल्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि या बोगद्यामुळे काय होणार आहे की सगळ्याच हवामानामध्ये त्या एरियाची जी कनेक्टिव्हिटी आहे तर ती वाढणार आहे। ओके, आणि ह्याचं जे टार्गेट आहे ह्याचं बांधकाम पूर्ण करण्याचं तर ते आहे 2025 पर्यंत। ठीक आहे, आता आपण ह्या शिंकूला बोगद्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ या मॅपच्या माध्यमातून। तर हा जो बोगदा आहे ह्याची लांबी लक्षात ठेवा, हा 4.1 किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि 16,580 फूट उंचीवरती हा बांधण्यात येणार आहे। कुठं आहे हा? तर लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवरती इथं आपण हे बघू शकतो। रोहतांग खिंडीच्या उत्तरेला आहे हा। हिमाचल प्रदेशातले जे लाहोल हे जे ठिकाण आहे आणि लेह लडाखचं जे झास्कर खोरं आहे, तर या खोऱ्यापर्यंत हा बोगदा असणार आहे। कुठून कुठपर्यंत? तर हिमाचल प्रदेशातल्या लाहोल ते लेह लडाखच्या झास्कर खोऱ्यापर्यंत हे असणार आहे। ओके, आणि कोण बांधणार आहे? तर हा प्रकल्प BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही ऑर्गनायझेशन बांधणार आहे आणि ह्याचे डायरेक्टर जनरल आहेत सध्याचे लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी। ठीक आहे, आता आपण आपल्या आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न बघू। भारत कोणत्या देशासोबत डस्ट लीग हा द्विवार्षिक प्रशिक्षण सराव आयोजित करत आहे? हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळा आयोग हा वेगवेगळ्या एक्सरसाइजवरती सरावांवरती प्रश्न विचारत असतो। या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, भारत आणि उझबेकिस्तान यांच्या या दोन कंट्रीजमध्ये हा सराव होतो। नाव लक्षात ठेवा डस्ट लीग आणि हा द्विवार्षिक प्रशिक्षण सराव आहे, म्हणजे 2 वर्षातून 1 होतो हा, म्हणजे दरवर्षी होत नाही। ओके, आणि यावर्षीची ही या सरावाची 4थी आवृत्ती होती। 21 फेब्रुवारीपासून हा पिथोरागड उत्तराखंड इथं हा सुरू होणार आहे आणि 5 मार्चपर्यंत हा चालणार आहे। या द्विपक्षीय सरावामध्ये भारताकडून कोणती तुकडी असेल? तर वेस्टर्न कमांडचा भाग असलेली 14व्या बटालियनची द गडवाल रायफल्स हे आपल्या भारतीय तुकडीचं प्रतिनिधित्व करणार आहे। तर उझबेकिस्तान इथे बघा मॅपमध्ये आपल्याला दिसतोय, त्याच्या उत्तरेला आहे कझाकस्तान, इकडे पूर्वेला आहे किर्गिस्तान, ताशकंदच्या जवळ आहे बघा हा किर्गिस्तान देश, त्याच्या खाली दक्षिणेला आहे तुर्कमेनिस्तान आणि तजिकिस्तान। इथे जवळपास सगळीकडे जमिनीच आहे, म्हणजे खूप मोठा असा समुद्र उझबेकिस्तानला लागून नाही आहे, म्हणजे हा एक भूपरिवेष्टित देश आहे जो की मध्य आशियामध्ये आहे। ओके, आणि लक्षात ठेवा पूर्वी उझबेकिस्तान हा सोव्हिएत प्रजासत्ताक रशियाचा भाग होता। ओके, आणि ह्याची राजधानी आहे ताशकंद। यासोबतच आपण काही भारताचे महत्त्वाचे काही लष्करी सरावसुद्धा बघून घेऊया, म्हणजे भारताचे कोणत्या देशासोबत लष्करी सराव होतात आणि त्याचं नाव काय आहे। तर भारत आणि अमेरिकेचा दरम्यान जो होतो तर ते 2 सराव आहेत। नावं लक्षात ठेवा, युद्ध अभ्यास आणि वज्रप्रहार। भारत बांगलादेश यांच्यामध्ये संप्रीती नावाची एक्सरसाइज होते। भारत फ्रान्स शक्ती सराव, गरुड आणि वरुण या 3 एक्सरसाइज आहेत। इंडोनेशियासोबत आपली गरुड शक्ती नावाची एक्सरसाइज आहे। थायलंडसोबत आहे मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट, जपानसोबत आहेत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन, हे 2 नावं आहेत लक्षात ठेवा। गार्डियन लक्षात ठेवायला सोपं पण जाईल। चीनसोबत आहे हँड इन हँड, ओमानसोबत अल नजा, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज, ह्या 3 एक्सरसाइज होतात। पण लक्षात ठेवा तिन्हीही ज्या एक्सरसाइज आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। कसं काय? तर अल नजा ही आपल्या ही त्यांच्या रॉयल आर्मीसोबत होते, नसीम अल बहर ही एक नवल एक्सरसाइज आहे आणि ईस्टर्न ब्रिज ही एक एअरफोर्सची एक्सरसाइज आहे। ओके, कझाकस्तानसोबत आपली जी एक्सरसाइज होते त्याचं नाव आहे काझिंद, नेपाळसोबत सूर्यकिरण, USA आणि जपानसोबत मलबार, सिंगापूरसोबत सिमबेक्स आणि उझबेकिस्तानसोबत डस्ट लीग। ठीक आहे, जे आत्ता आपण बघितली।
पुढचा प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला यावर्षी शिवसृष्टी थीम पार्कच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन कुठं केलंय? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, पुणे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे शिवसृष्टी पार्कचं। तर केंद्रीय आपले जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी यावर्षीच्या 19 फेब्रुवारीला पुणे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसृष्टी या थीम पार्कच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं आहे। आता हे शिवसृष्टी ह्याच्या नावावरून पण आपल्याला कळते की हे आपले जे थोर छत्रपती शिवाजी महाराज होते यांच्या जीवनावरती आधारित हे पार्क असणार आहे, हे एक थीम पार्क असणार आहे जे की त्यांच्या जीवनावर आधारित थीम असेल त्याची। आणि हे पार्क पूर्ण झाल्यानंतर ऐतिहासिक विषयावरचं आशियातलं सगळ्यात मोठं पार्क असणार आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळं हे पार्क खूप महत्त्वाचं आहे, यावरती एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतो। ओके, यासोबतच आता आपण मॅपमध्ये बघूया महाराष्ट्र कुठं आहे। तर बघा, इथे आहे महाराष्ट्र, त्याच्या उत्तरेला आहे मध्य प्रदेश, ईशान्येकडं आहे गुजरात, पूर्वेकडं आहे छत्तीसगड, आग्नेयेकडं आहे तेलंगणा आणि दक्षिणेकडं आहे कर्नाटक आणि गोवा, ही राज्य आहेत आणि आपल्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू। दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालाय? खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण दादासाहेब फाळके जे अवॉर्ड्स असतात तर यावरती आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो। या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे यावर्षीचा हा। तर 20 फेब्रुवारीला मुंबईमध्ये हे जे चित्रपट महोत्सव आहे तर ते आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये बघा, इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहेच ब्रह्मास्त्र या पिक्चरसाठी, त्याच्यासोबतच त्याच्या बायकोला म्हणजे आलिया भट्टला सुद्धा गंगूबाई काठियावाडी या पिक्चरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे। ठीक आहे, आता यासोबतच आपण बाकीच्या सुद्धा विजेत्यांची यादी बघून घेऊयात, कारण आयोग बऱ्याच वेळा जोड्या लावामध्ये असे प्रश्न विचारतो। गट अ मध्ये कॅटेगरी देतात आणि गट ब मध्ये चित्रपट देतील किंवा व्यक्तींची नावं देतील की त्या कॅटेगरीचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला किंवा कोणत्या व्यक्तीला मिळालाय। ठीक आहे, तर पहिला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, हा मिळालाय यावर्षी द कश्मीर फाईल्सला। आता बघा, बरेच जण या पुरस्काराला किंवा हे जे नाव आले या सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून, तर ह्याला अपोज करत आहेत, कारण त्यांना वाटतं की गव्हर्नमेंट BJP आहे म्हणून या मूवीला तो पुरस्कार मिळालेला आहे। पण तुम्ही तो मूवी जर बघितला नसेल तर बघून घ्या, कारण हा मूवी एक आय ओपनर आहे आपल्यासाठी। आता आपण भविष्यामध्ये तुम्ही अधिकारी होणार आहेत म्हणल्यावर तुम्हाला सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू या मूवीचा किंवा भारतातल्या सगळ्या लोकांचा विचार करणं गरजेचं असतं, म्हणजे कुठलीही जात धर्म वंश असो किंवा ते भारतातल्या कुठल्याही भागात राहणारे व्यक्ती असो, तर सगळ्यांना समान ट्रीट करणं हे आपलं कर्तव्य असतं। तेव्हा मी ह्या मूवीला आय ओपनर का म्हणते, कारण मी हा मूवी बघितलाय, फक्त जे न्यूज आर्टिकल्स आहेत जे की पेपरमध्ये छापलेले आहेत किंवा जे तेव्हाचे न्यूज ज्या होत्या तर ते कलेक्ट करून फक्त ह्या सगळ्या न्यूजला एकत्रित करून पिक्चरच्या फॉर्ममध्ये त्यांनी दाखवलेलं आहे। असं काही ह्या मूवीमध्ये अव्वाच्या सव्वा काहीच्या काही दाखवलेलं नाही आहे, फक्त हां नावं बदललेली आहेत, पण बाकीचं जे पिक्चरायझेशन केलेलं आहे तर ते ट्रू आहे। म्हणजे तेव्हा ज्या हत्या झाल्या, जशा पद्धतीनं झाल्या, जसं त्या स्त्रीला ते जे लाकूड कट करायची मशीन असते त्याच्यावर जे ठेवलेलं आहे, तर हे रिअल झालेलं आहे ना। मग तरीसुद्धा काही लोक अपोज का करत आहेत? ते सुद्धा व्यक्ती नाही आहेत का? ते मानव नाही आहेत का? तर ह्याचा विचारसुद्धा त्यांनी अपोज करताना करायला पाहिजे। शेवटी सगळ्यांना एकसाथ ठेवून जे गोळ्या मारून जे हत्या करण्यात आल्या, तर हे झालेलं आहे, कोर्टसमोर जजला मारलेलं आहे, ह्या सगळ्या रिअल घटना आहेत। तरी पण अपोज का होतो मला माहिती नाही आहे, पण तुम्हाला काय वाटतं या पिक्चरबद्दल किंवा जे अपोज करतात त्यांच्याबद्दल आणि ह्याच्याशी संबंधित तुमचं मत काय आहे, तर ते मला कमेंट करून कळवा। ठीक आहे, पुढचा पुरस्कार बघू। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आहे हा आर बल्की यांना मिळालाय चुप या मूवीसाठी, चुप रिवेंज ऑफ द आर्टिस्ट हे मूवीचं नाव आहे। मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता आहे ऋषभ शेट्टी कांतारा या मूवीसाठी, हा पण मूवी चांगला आहे, कधी वेळ मिळाला तर बघून घ्या। आणि चित्रपट उद्योगातल्या अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 पुरस्कार रेखा यांना मिळालाय। हे जे नाव आहे किंवा हा जो पुरस्कार आहे हा खूप महत्त्वाचा असतो, बऱ्याच वेळा फक्त ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, सर्वोत्कृष्ट वेबसिरीज मिळालाय अवॉर्ड रुद्र या सिरीजला, रुद्र द एज ऑफ डार्कनेस। क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता वरुण धवन भेडिया पिक्चरसाठी। वर्षभरातील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार RRR मूवीला मिळालाय, हा पण खूप चांगला मूवी आहे। वर्षभरातला सर्वोत्तम दूरदर्शन मालिका आहे अनुपमा, आणि या वर्षातला सर्वोत्तम अष्टपैलू अभिनेता आहे अनुपम खेर, आणि त्यांना हा पुरस्कार कश्मीर फाईल्स या मूवीसाठीच मिळालाय।
टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता झैन इमाम फना इश्क में मरजावा या सिरियलसाठी, सर्वोत्कृष्ट सिंगर मेलमध्ये सचेत टंडन यांना मिळालाय मैया मेनू या सॉन्गसाठी, आणि सर्वोत्कृष्ट गायिका आहेत नीती मोहन मेरी जान या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय. यासोबतच सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पी एस विनोद विक्रम वेधा या मूवीसाठी आणि संगीत उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार हरिहरन यांना मिळालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, कोणत्या वर्षी दोन्ही राज्य स्थापन झाली आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय, 1987 हे दोन्ही राज्य स्थापन झाले आहेत, 20 फेब्रुवारी 1987 मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश. ही जी राज्य आहेत आपल्या भारताच्या इकडे ईशान्येकडची ही राज्य आहेत दोन्ही पण, इथे मॅपमध्ये आपण बघू शकतो. तर या दोघांचा पण स्थापना दिवस सेम आहे. अरुणाचल प्रदेश हे आपल्या भारताचं 24वं राज्य बनलं आणि ह्याला उगवत्या सूर्याची भूमी असं सुद्धा म्हणतात. 27व्या घटनादुरुस्तीनं जी की 1972 झालेली, तर या घटनादुरुस्तीनं मिझोरम हा केंद्रशासित बनला. त्याच्या आधी तो आसामचाच भाग होता बघा. आणि नंतर 1986 भारतीय संविधानातल्या 53व्या घटनादुरुस्तीनं मिझोरम हे केंद्रशासित प्रदेशापासून पूर्ण राज्य बनलं. ठीक आहे, इथे बघा आपल्याला मॅपमध्ये हे ईशान्येकडची ही राज्य आहेत, तर पूर्वी यांना 7 सिस्टर्स असं म्हणलं जायचं. तर हे जे मिझोरम दिसतं ह्याला कोणकोणत्या राज्यांच्या सीमा आहेत बघा, त्रिपुरा आसाम आणि मणिपूर ह्याच्या सीमा लागून आहेत मिझोरमला. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर, ह्याला नागालँड आणि आसाम या दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत. तसंच भूटान आणि चायना तसंच म्यानमार ह्या तीन देशांच्या सीमा अरुणाचल प्रदेशला लागून आहेत. ठीक आहे, मिझोरमला म्यानमार आणि बांगलादेश लागून आहे. आणि लक्षात ठेवा मिझोरमला कुठलाही समुद्र लागलेला नाही आहे. ठीक आहे, तसंच अरुणाचल प्रदेशला सुद्धा कुठलाही समुद्र लागलेला नाही आहे, ही एक भूवेष्टित जमीन आहे. पुढचा प्रश्न, नीती आयोगाची स्थापना भारत सरकारने -- रोजी केली. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय, 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही म्हणाल करंट अफेअरच्या लेक्चरमधून हे मध्येच कसं काय आलं नीती आयोगाची स्थापना, तर नीती आयोग हा चर्चेमध्ये आलाय कारण माजी IAS अधिकारी BVR सुब्रमण्यम यांची आता नीती आयोगाचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नाव लक्षात ठेवा, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर आता नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कोण आहेत, तर माजी IAS अधिकारी BVR सुब्रमण्यम हे आहेत. ओके, यापूर्वी या पदावरती कोण होतं, तर परमेश्वरन अय्यर हे होते नीती आयोगाचे CEO आणि आता BVR सुब्रमण्यम हे आहेत. आता ह्यांना का काढलं, का ह्यांनी रिझाईन केलं, तर परमेश्वरन अय्यर हे आता जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्त झालेले आहेत. म्हणजे ही एक अगेन एक नवीन अपॉइंटमेंट आहे, हे पण नाव लक्षात ठेवा. तर हे जे पद आहे ह्यांचं, तर ते व्हॅकंट झालं होतं आणि म्हणून आता ह्या पदावरती BVR सुब्रमण्यम हे नियुक्त केलेले आहेत. ठीक आहे, नीती आयोगाबद्दल पण आपण माहिती जाणून घेऊ. याची स्थापना जसं की आत्ताच आपण बघितलं 1 जानेवारी 2015 झालेली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावाने ह्याची स्थापना झाली होती. नीती म्हणजे फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोग हे आपल्या भारत सरकारचं एक थिंक टँक म्हणून काम करतं. भारत सरकारसाठी धोरणात्मक आणि जे दीर्घकालीन धोरणं आहेत किंवा जे कार्यक्रम आहेत, तर या सगळ्यांची रचना करताना नीती आयोग हे केंद्र आणि राज्यांना संबंधित सल्ला द्यायचं काम करतं. पंतप्रधान जे आहेत ते ह्याचे अध्यक्ष असतात. 1950 स्थापन करण्यात आलेलं जे नियोजन आयोग होतं याची जागा आता ह्या नीती आयोगाने घेतलेली आहे. कशासाठी, तर भारत सरकारने आपले जे सुधारण्याचे जे एजेंडे आहेत, तर हे लक्षात घेऊन या नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, 2023 BAFTA पुरस्कारांमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय? या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय, ऑस्टिन बटलर यांना हा पुरस्कार मिळालाय. तर यावर्षी जे हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत, 76वे ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार होते हे, ज्याला BAFTA असं म्हणतात शॉर्टमध्ये. ह्याचा फुल फॉर्म आहे ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स. ठीक आहे, तर या पुरस्कारांची घोषणा या वीकमध्ये करण्यात आलेली आहे. याचे आपण विजेते कोणकोण आहेत हे बघून घेऊयात. यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर यामधला सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे केट ब्लँचेट यांना टार मूवीसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्टिन बटलर एल्विस मूवीसाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक एडवर्ड बर्ज अगेन ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट या मूवीसाठी. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंटसाठीच मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट पटकथा एडवर्ड बर्जर
लेस्ली पेटरसन आणि इयान स्टोकेल यांना मिळालाय ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट साठी. सर्वोत्कृष्ट एडिटिंगचा पुरस्कार पॉल रॉजर्सला मिळालाय एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स साठी. ब्रिटिश अकॅडमी चित्रपट पुरस्कार जे आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया, याचा इतिहास पण बघू. तर हे जे पुरस्कार आहेत ना बाफ्टा, तर ह्याच्याद्वारे म्हणजे ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स यांच्याद्वारे मूवीतल्या किंवा चित्रपटातल्या सर्वोत्कृष्ट ब्रिटिश आणि आंतरराष्ट्रीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा वार्षिक पुरस्कार कार्यक्रम असतो. ह्याचं जर आपण थोडक्यात हिस्ट्री बघायचं तर पहिला जो पुरस्कार सोहळा होता ना, तर तो 1949 आयोजित करण्यात आला होता. 1956 BBC याचं पहिल्यांदा प्रसारण करण्यात आलं होतं. व्हिव्हियन ले हे तेव्हा होस्ट होते ह्या पुरस्काराचे. याची स्थापना 1947 ब्रिटिश फिल्म अकॅडमी म्हणून झाली होती. रॉयल फेस्टिवल हॉल लंडननी यावर्षीचं ह्याचं आयोजन केलं होतं या पुरस्कारांचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय 21 फेब्रुवारी. तर या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची जी कल्पना आहे ती बांगलादेशकडून पुढे आली होती. लक्षात ठेवा ही कल्पना, हा दिवस साजरा करण्याची कोणत्या देशाने दिली, तर बांगलादेशने दिली. जसं की जागतिक योग दिनाची, आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना जी आहे ती आपल्या भारताने दिलेली आहे, तशाच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची कल्पना बांगलादेशने दिलेली आहे. यावर्षीची या दिनाची थीम होती बहुभाषिक शिक्षण, शिक्षणात परिवर्तनाची गरज. ठीक आहे, पुढचा प्रश्न, अलीकडे व्हासॉंग 17 हे बातम्यांमध्ये आहे, तर ते खालीलपैकी कशाशी संबंधित आहे हे आपल्याला इथे सांगायचे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. आता ही मिसाईल किंवा हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र चर्चेमध्ये का आलं बरं? कारण रिसेंटली अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या लष्करी कवायतीच्या जे तयारी चालू होत्या, तर त्या पिरियडमध्ये उत्तर कोरियानी ह्यांच्यावरती एक क्षेपणास्त्र टाकलं ज्याचं नाव होतं व्हॅसॉंग 17. तर व्हॅसॉंग 17 हे एक उत्तर कोरियाचं 2 टप्प्यातलं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्यालाच इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ICBM असं सुद्धा म्हणतात. असे खूप कमी देश आहेत बघा ज्यांच्याकडे हे ICBM हे कार्यरत आहे. त्या देशांमध्ये भारतसुद्धा आहेच, याशिवाय रशिया, US, चीन, फ्रान्स, UK आणि नॉर्थ कोरिया हे सुद्धा देश येतात. ह्या क्षेपणास्त्राबद्दल लक्षात ठेवा की जवळपास 15,000 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त ह्याची एक ऑपरेशनल रेंज आहे. ह्याचा डायमीटर आहे 2.7 मीटर आणि ह्याची लांबी आहे 26 मीटर. ठीक आहे, पुढचा प्रश्न, अलीकडेच प्रसिद्ध व्यक्तिमत्व ओमप्रकाश कोहली यांचं निधन झालं, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, ते राजकारणाशी संबंधित होते. गुजरातचे माजी राज्यपाल होते ते ओमप्रकाश कोहली, यांचं निधन झालेलं आहे रिसेंटली. गुजरातचे माजी राज्यपाल आणि शिवाय ते भारतीय जनता पक्षाचे म्हणजे BJP खूप ज्येष्ठ नेतेसुद्धा होते. 2014 ते 2019 ते गुजरातचे 19वे राज्यपाल होते. फक्त गुजरातचेच राज्यपाल नाही, तर ते 2016 ते 2018 मध्य प्रदेशचे सुद्धा राज्यपाल राहिलेले आहेत आणि 2014 काही काळासाठी ते गोव्याचे सुद्धा राज्यपाल होते. ठीक आहे, आणि 2014 पासून 2019 ते गुजरातचे 19वे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यांनी 1994 ते 2000 राज्यसभेमध्ये काम केलं आणि बऱ्याच समित्यांमध्ये त्यांनी सदस्य म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे. जसं की गृहनिर्माण समितीचे ते अध्यक्ष होते आणि इतरही काही समित्यांचे ते सदस्य होते. ओके, त्यासोबतच आपण काही रिसेंट झालेल्या मृत्यूवार्ता पण बघून घेऊया. जावेद खान अमरोही यांचं रिसेंटली निधन झालं आहे, ते ज्येष्ठ अभिनेते होते. ललिता लाजमी या प्रसिद्ध चित्रकार होत्या. वाणी जयराम या पद्मभूषण पुरस्कार विजेत्या होत्या, त्या दिग्गज पार्श्वगायिका होत्या. परवेज मुशरफ हे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष होते, ज्यांचं निधन झालंय. KV तिरुमलेश हे प्रसिद्ध कन्नड लेखक होते आणि शांतीभूषण हे माजी कायदा मंत्री तसंच ज्येष्ठ वकीलसुद्धा होते, त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे, तर आजचं लेक्चर थोडंसं मोठं झालेलं आहे कारण सगळेच प्रश्न इम्पॉर्टंट होते आणि त्याचे डिटेल्स पण तुमच्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणून ते मी थोडंसं डीपमध्ये घेतलेलं आहे. आय होप की तुम्हाला हे आजचं लेक्चर समजलं आणि आवडलंसुद्धा असेल. जर आवडलं असेल तर लाईक करा. मी तुम्हाला विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचा आन्सर कमेंटमध्ये कळवा. ज्यांची उत्तरं बरोबर येतील त्यांचं मी पुढच्या लेक्चरमध्ये नाव सांगणार आहे. ओके, तर जाता जाता होमवर्कचा प्रश्न तुमच्यासाठी, प्रकल्प चित्ता अंतर्गत कोणत्या राज्यात 12 आफ्रिकन चित्ते आणले गेले? याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. भेटूयात मग पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.